बार्शी टाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे क्रीडा संकुलात नमोचषक महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 12 जानेवारी पासून सुरू असलेल्या या स्पर्धेत कबड्डी क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. जय जगदंब क्रीडा मंडळ दगड पाडवा व श्री गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था गांधीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ही स्पर्धा पाहण्याकरता जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मैदानाभोवती बांबूंपासून 3 गॅलरी बांधण्यात आल्या होत्या. क्रीडाप्रेमी त्यावर बसून खेळण्याचा आनंद लुटत व्यस्त असतानाच मैदानाच्या पूर्वेला बांधण्यात आलेला गॅलरी अचानक कोसळली, त्यामुळे त्यावर बसलेले शेकडो नागरिक एकमेकांवर कोसळले. त्यात सुमारे 20 जण जखमी झाले. गॅलरी क्षमतेपेक्षा जास्त नागरिक बसल्याने बांबू आणि लाकडी खांबांना एवढ्या नागरिकांचे वजन पेलता आले नाही, त्यामुळे एकामागून एक लोक जमिनीवर पडू लागले. या घटनेमुळे क्रीडा संकुलात मोठा गोंधळ उडाला. घटनेची माहिती बार्शी टाकळी व दगडपाडवा येथील नागरिकांना मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. जखमीमध्ये केशव जाधव, माधव राठोड, महेश राठोड, कुंकळा गवई, संतोष पवार, ओंकारेश्वर पांडे, श्रीराम चव्हाण, गणेश जाधव, बाबूराव अंधारे, उल्हास चव्हाण, संजय राठोड, ताराचंद राठोड, ऋषिकेश क्षीरसागर, आकाश शिरसे यांचा समावेश आहे. सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सीईएन न्यूज, अकोला. सीईएन न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.